नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीत मधील स्वाध्याय ट्वेंटी फाईव्ह पॉईंट वन सोडवणार आहोत सोडूया पहिला प्रश्न चोवीस टक्के वजा सहा टक्के गुणिले सोळा टक्के बरोबर यक्स तर यक्सची किंमत किती आहे हे आपल्याला काढायची बा टक्के म्हणजे काय असते चोवीस टक्के आहेत म्हणजे चोवीस भागिले शंभर सहा टक्के म्हणजे काय सहा भागिले शंभर सोळा टक्के याचा अर्थ काय होतो सोळा भागिले शंभर तर आता चोवीस टक्के म्हणजे चोवीस भागिले शंभर होतील वजा सहा टक्के आहेत म्हणजे सहा भागिले शंभर गुणिले सोळा टक्के आहेत म्हणजे सोळा भागिले शंभर बरोबर यक्स प छेदामध्ये जर दहा शंभर असे अंक असतील तर आपल्याला भागाकार करणं सोपं जातो त्यामुळे आपण हा भागाकार घेऊया हे काय होतील झिरो पॉईंट चोवीस होतील वजा हे काय होतील झिरो पॉईंट झिरो सहा होतील हा कंस आणि गुणिले झिरो पॉईंट सोळा होतील बरोबर आहे बरोबर यक्स हे दोन शून्य कॅन्सल केले याचा अर्थ हा पॉईंट या ठिकाणी आलेला आहे हा पॉईंट दोन घरं पुढे म्हणजे येथे एक शून्य वाढेल त्यामुळे झिरो सहा आलेला आहे इथे आणि हा पॉईंट दोन घरं पुढे मागं गेलेला आहे म्हणजे झिरो पॉईंट सोळा झालेला आहे आता पहा झिरो पॉईंट चोवीस मायनस हा गुणाकार किती येणार आहे सोळा गुणिले सहा शहाण्णव होतील आणि पॉईंट कुठे येईल एक दोन तीन चार अंकानंतर एक दोन तीन चार अंकानंतर झिरो पॉईंट झिरो झिरो शहाण्णव होईल झिरो पॉईंट झिरो झिरो शहाण्णव म्हणजे झिरो पॉईंट चोवीसमधून आपल्याला पॉईंट झिरो झिरो शहाण्णव वजा करायचे आहेत आता पॉईंट खाली पॉईंट घेतलेला आहे येथे दोन शून्य आपण वाढू शकतो पहा चार हे काय होतील झिरो दोन, तीन दोन आणि पॉईंट शून्य उत्तर काय झिरो पॉईंट तेवीस झिरो चार म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट एका शाळेत दोन हजार आठ मध्ये एक हजार विद्यार्थी होते जर प्रत्येक वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वीस टक्केने वाढत असेल तर दोन हजार दहामध्ये त्या शाळेत किती विद्यार्थी असतील पहा दोन हजार आठमध्ये एकूण विद्यार्थी आहेत एक हजार मग दोन हजार नऊमध्ये काय होतील एक हजारचे वीस टक्के वाढ होणारे म्हणजे एक हजार प्लस एक हजारमध्ये वीस टक्के वाढ होईल एक हजार म्हणजे एक हजार गुणिले वीस टक्के बरोबर आहे वीस टक्के म्हणजे वीस भागीले शंभर एवढी वाढ होणार आहे आता ही वाढ किती झालेली हे काढता येईल आपल्याला एक हजार प्लस हे शून्य शून्य कॅन्सल होतील दहा गुणिले वीस म्हणजे दोनशे म्हणजे काय होईल बाराशे म्हणजे दोन हजार नऊमध्ये विद्यार्थी किती असतील बाराशे आपल्याला दोन हजार दहामध्ये काढायचे आहेत मग दोन हजार दहामध्ये हे बाराशे आणि अजून बाराशेचे वीस टक्के वाढतील म्हणजे बाराशेचे वीस टक्के वीस भागीले शंभर पाय किती होतील बाराशे प्लस शून्य शून्य कॅन्सल होतील बारा गुणिले वीस म्हणजे बा दोनशे चाळीस होईल बरोबर ही बेरीज जर घेतली आपण चौदाशे चाळीस होणार आहे बरोबर आहे बाराशे आणि दोनशे चाळीस म्हणजे चौदाशे चाळीस म्हणजे किती विद्यार्थी असतील दोन हजार दहामध्ये मध्ये चौदाशे चाळीस पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट शेकडा सात पूर्णांक तीन चतुर्थांश आहे मित्रांनो पा सात पूर्णांक तीन चतुर्थांश शेकडा आहे म्हणजे टक्के आहेत हे आपल्याला काढायचं आहे टक्के म्हणजे काय शंभरने भागायचं आहे म्हणजे सात पूर्णांक तीन चतुर्थांश भागिले शंभर असा अर्थ होईल याचा बरोबर आहे आता हे आपल्याला कसं लिहिता येईल सात गुणिले चार यांचा गुणाकार चौक अठ्ठावीस त्यामध्ये तीन ॲड होतील म्हणजे एकतीस होईल आणि हे भागिले चार बरोबर आहे आणि भागिले शंभर असं लिहू शकतो आपण आता एकतीस भागिले चार हे जर आपण भागाकार घेतला तर किती येणार आहे चार सात अठ्ठावीस पॉईंट तीन राहतील चार सात अठ्ठावीस सात पॉईंट पंच्याहत्तर आणि भागीने शंभर येईल आता पहा हे दोन शून्य कॅन्सल करण्यासाठी हा पॉईंट कुठे आणावं लागेल या एकच्या ठिकाणी बरोबर आहे आपण हा पॉईंट दोन अंक आपण मागं सरकुला तर हा पण पॉईंट आपल्याला दोन अंक मागं सारखावा लागेल बरोबर आहे इथे एक अंक आहे दुसरा अंक आपण झिरो कन्सिडर करू म्हणजे काय येईल झिरो पॉईंट झिरो सेवन पंच्याहत्तर हे उत्तर येईल झिरो पॉईंट झिरो सेवन सेवन फाईव्ह म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे पहा तीन चतुर्थांश म्हणजे किती वन अप फोर म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस वन अपॉन टू म्हणजे झिरो पॉईंट पन्नास आणि थ्री अपॉन फोर म्हणजे काय झिरो पॉईंट पंच्याहत्तर याचा अर्थ काय आहे सात सात पूर्णांक तीन चतुर्थांश याचा अर्थ काय होतो सेवन प्लस थ्री अपॉन फोर याप्रमाणे अर्थ होईल थ्री अपॉन फोर म्हणजेच किती झिरो पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे सात पॉईंट दोघांची बेरीज केली तर सात पॉईंट पंच्याहत्तर होईल बरोबर आहे याचा अर्थ किती आहे पावणे आठ पावणे आठ म्हणजे सात पूर्णांक तीन चतुर्थांश हा पाऊन आहे आणि हा सात आहे म्हणजे पावणे आठ दोघांची बेरीज किती पाहुण आणि सात म्हणजे पावणे आठ त्याप्रमाणे पावणे आठ झालेले पाहिजे आणि भागिले शंभर टक्के असल्यामुळे आपण भागिले शंभर केलेला तर काय होईल पॉईंट दोन घरं शिफ्ट होईल मागं म्हणजे झिरो पॉईंट झिरो सेवन सेवन फाईव्ह हो। याप्रमाणे आपल्याला काढता येईल किंवा असंही काढता येईल नेक्स्ट याचे नऊ टक्के म्हणजे एकशे एकाहत्तर तर याची किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे पा चा, ची, चा किंवा चा हे शब्द जर आले तर गुणाकार ग्रहित धरायचा पहा आता ए चे नऊ टक्के ये चे साठी काय घेणार आपण गुणाकार चा ची चे, चा हे शब्द जर आले तर गुणाकार घ्यायचा आपण ए चे नऊ टक्के म्हणजे ये गुणिले नऊ टक्के म्हणजे नऊ भागिले शंभर बरोबर एकशे एकाहत्तर आपल्या याची किंमत काढायची आहे म्हणजे ये ए इक्वल टू एकशे एकाहत्तर हे शंभर येथे भागाकारामध्ये आहेत इकडे आल्यानंतर गुणाकारामध्ये येतील हे नऊ येथे गुणाकारात आहेत इकडे भागाकारामध्ये येतील पा नऊने काटाकाठी करता येईल नऊ एक नऊ येथे आठ राहतील आणि नऊ नऊ एक्क्याऐंशी एकोणीस गुणिले शंभर याची किंमत काय येणार आहे एकोणीस गुणिले शंभर म्हणजे एकोणीसशे याची किंमत किती आली एकोणीसशे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे पहा तीनशेचा साडेसात टक्के बरोबर यमचा तीस टक्के म्हणजे काय तीनशे चाचीचे म्हणजे गुणाकार साडेसात टक्के आहेत म्हणून शंभर भागाकारामध्ये बरोबर यम चा आहे म्हणून गुणाकार आणि तीस आहे तीस टक्के आहेत म्हणून तीस भागिले शंभर हेच समीकरण आपण याप्रमाणे लिहिलेलं आहे आता हे शंभरच कॅन्सल होतील तर हे शंभर कॅन्सल होतील कारण गुणाकार आहे ह्या दोन्ही टर्ममध्ये गुणाकार आहेत इकडे पण गुणाकार आहे छेदामध्ये शंभर आहेत छेदामध्ये शंभर आहेत म्हणजे शंभर शंभर कॅन्सल होतील बरोबर आहे म्हणजे काय राहील तीनशे गुणिले सात पॉईंट पाच बरोबर यम गुणिले तीस आपल्याला किंमत काढायची यमची म्हणजे यम इक्वल टू हे काय होईल आणि हे तीस गुणाकारामध्ये आहे तर भाग आकारामध्ये येतील पाच तीस एक तीस तीस दहा तीनशे म्हणजे दहा गुण सात पॉईंट पाच दहा गुणिले सात पॉईंट पाच किती येणार आहे पंचाहत्तर म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट पाच लिटरच्या अडीच टक्के म्हणजे किती पा उत्तर आपल्याला मिली लिटरमध्ये दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला पाच लिटरचे मिली लिटरमध्ये रूपांतर करावे लागेल पाच लिटर म्हणजे किती होतात पाच हजार मिली लिटर बरोबर आहे पाच लिटर म्हणजे कारण एक लिटर म्हणजे एक हजार मिलीलीटर पाच लिटर आहेत म्हणून पाच हजार मिली लिटर तर पाच हजार लिटरच्या च्या आहे इथे म्हणजे आपण काय करणार पाच लिटर म्हणजे पाच हजार मिली घेऊ आपण चहा आहे म्हणून गुणाकार अडीच टक्के आहे दोन आणि अर्धा आहे म्हणजे अडीच आहे म्हणजे टू पॉईंट फाईव्ह घेऊ शकतो आपण आणि टक्के आहे म्हणून आपण भागाकारात शंभर घेणार पहा हे शून्य कॅन्सल होतील हे दोन शून्य कॅन्सल होतील काय राहील पन्नास गुणिले दोन पॉईंट पाच पंचवीस पाच एकशे पंचवीस पॉईंट कुठे येईल हे शून्य एक अंकानंतर म्हणजे येथे उत्तर काय येईल एकशे पंचवीस हे मिलीमध्ये आहेत एकशे पंचवीस मिली म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे पहा येथे आपल्याला पर्याय ग्रॅममध्ये दिलेले आहेत म्हणून एक किलोग्रॅमचे आपण काय करू ग्रॅममध्ये रूपांतर करू एक किलोग्रॅम म्हणजे किती एक हजार ग्रॅम बरोबर आहे येथे काय विचारलं आपल्याला एक किलोग्रॅम धुण्याच्या पावडरची किंमत चाळीस रुपये आहे कंपनीने त्यावर साडेबारा किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले शेकडा साडेबारा किमतीची तर एक किलो धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल पा एक किलो ग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम याचे जर आपण साडेबारा टक्के घेतले साडेबारा टक्के म्हणजे बारा, बारा, बारा पॉईंट पाच हे किती आहेत साडेबारा टक्के म्हणजे बारा, बारा पॉईंट पाच टक्के आहे म्हणून शंभर हे जर आपण सॉल्व केलं तर काय होईल दहा गुणिले बारा पॉईंट पाच दहा गुणिले बारा पॉईंट पाच म्हणजे उत्तर किती येणार आहे एकशे पंचवीस म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम हे आपलं उत्तर येणार आहे पहा किंवा असंही काढता येईल हे पहा इथे साडेबारा टक्के दिलेले आहे शेकडा साडेबारा टक्के आणि ही पण किंमत आहे चाळीस रुपये आणि ही पण किंमतच आहे साडेबारा टक्के म्हणजे चाळीसचे आपल्याला साडेबारा टक्के किती होतील चाळीसचे साडेबारा म्हणजे शंभरला साडेबारा तर चाळीसला किती येतील पाच रुपये येतील बरोबर आहे पाच रुपये म्हणजे चाळीस रुपयाला येथे आपल्याला किती ग्रॅम आहे एक हजार ग्रॅम तर पाच रुपयाला किती याप्रमाणे काढता येईल आपल्याला समजा यक्स यक्स म्हणजे किंमत काय होणार आहे पाच गुणिले एक हजार आणि भागिले हे चाळीस होतील शून्य शून्य कॅन्सल चार एक चार हे पंचवीस होतील पंचवीस गुन्हेले पाच म्हणजे काय होणार आहे एकशे पंचवीस पाच चाळीस रुपयाचे आपण साडेबारा टक्के काढले आणि त्यानंतर एक हजारची तुलना केली आपण तरी आपल्याला काढता येईल किंवा एक हजारचेच आपण साडेबारा टक्के काढले तरी पण किंमत येथे काढता येईल नेक्स्ट परीक्षेत एकूण गुणांच्या किमान पस्तीस टक्के गुण मिळवल्यास विद्यार्थी उत्तीर्ण होतो म्हणजे शंभरपैकी पस्तीस गुण मिळाले तर विद्यार्थी उत्तीर्ण होतो तर एकूण गुण शंभरऐवजी सहाशे असतील तर किती गुणाला पास होईल हे आपल्याला काढायचं आहे पास शंभरला पस्तीस तर सहाशेला किती म्हणजे सहाशे गुणिले पस्तीस होतील आणि भागिले काय येईल शंभर शून्य शून्य कॅन्सल होतील सहा गुणिले पस्तीस किती येणार आहे दोनशे दहा शंभरचे पस्तीस म्हणजे काय पस्तीस टक्के त्याप्रमाणे सहाशेचे पस्तीस टक्के येथे आपल्याला काय काढायचं आहे सहाशेचे पस्तीस टक्के काढायचे आहेत म्हणजे आपण काय करणार सहाशे गुणिले चे म्हणजे काय गुणाकार पस्तीस टक्के म्हणजे पस्तीस भागिले शंभर शून्य शून्य कॅन्सल सहा गुणिले पस्तीस सहा गुणिले पस्तीस म्हणजे किती दोनशे दहा पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे आपल्याला सतराशे तीसचे साडेसात टक्के काढायचे आहेत आणि दोन पर्याय निवडायचे आहेत पहा सतराशे तीसचे आहे म्हणून आपण काय करणार गुणाकार आणि साडेसात टक्के साडेसात टक्के आहे म्हणून आपण छेदामध्ये शंभर घेणार हा पॉईंट आपण कॅन्सल करू हा पॉईंट कॅन्सल करण्यासाठी आपल्याला का काय करावं लागेल एक शून्य खाली वाढवावी लागेल म्हणजे सतराशे तीस गुणिले पंच्याहत्तर जर केला आपण हा पॉईंट एक घर पुढे सर केला तर येथे एक शून्य वाढेल म्हणजे येथे किती होतील एक हजार बरोबर आहे आता पॉईंट राहिलेलं नाही आहे शून्य शून्य कॅन्सल तर काय होईल एकशे त्र्याहत्तर होतील आणि हे गुणिले पंच्याहत्तर आणि भागीले किती येईल शंभर एकशे त्र्याहत्तर गुणिले पंच्याहत्तर हा गुणाकार घ्यावे लागेल आपल्याला एकशे त्र्याहत्तर गुणिले पंच्याहत्तर काय होईल पाच तरी पंधरा हचाला एक पाच सात पस्तीस आणि एक छत्तीस सातशे आले तीन पाच एक पाच आणि तीन आठ सात त्रिक एकवीस सातशे आले दोन सात सात एकोणपन्नास बावन्न हातशेले पाच सात एक सात पाच बारा ही ॲडिशन सात नऊ दोन एक उत्तर काय येईल एकशे एकोणतीस पंच्याहत्तर हे उत्तर येते आणि भागिले शंभर आता आपल्याला पर्याय काय दिलेत पहा पहा शंभरने जर भाग दिला तर हे उत्तर काय येणार आहे एकशे एकोणतीस पॉईंट पंच्याहत्तर कारण पॉईंट दोन घरं मागे येईल येथला पॉईंट येथे येईल बरोबर आहे म्हणजे श हे दोन झिरो कॅन्सल होतील एकशे एकोणतीस पॉईंट पंच्याहत्तर हे उत्तर येईल हा भागाकार केल्यानंतर म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे आणि दुसरा पर्याय कोणता येईल आपल्याला आपण असं लिहू शकतो याला एकशे एकोणतीस पंच्याहत्तर हा जर पॉईंट आपण दोन घरं पुढे सर केला किंवा येथे किती आहेत एकशे एकोणतीस पंच्याहत्तर आहे म्हणजे शंभर भागिले आहेत म्हणजे शंभर भागिले म्हणजे आपण दहाचा वर्ग असे लिहू शकतो दहाचा वर्ग जर हा वर्ग आपण ही संख्या अंशामध्ये घेतली तर काय होईल एकशे एकोणतीस पंच्याहत्तर हे दहाचा वर्ग जर अंशामध्ये गेले तर काय होतील फक्त पॉवर प्लस पॉवर येते तर पावर मायनस होईल याप्रमाणे म्हणजे पर्याय क्रमांक दोनही बरोबर आहे आपला दोघांचा अर्थ एकच आहे पर्याय क्रमांक एक आणि दोन हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत दोन अचूक पर्याय निवडायचे होते त्यामुळे पर्याय क्रमांक एक आणि दोन बरोबर आहे नेक्स्ट या अपूर्णांकाचे रूपांतर शतमानात करा पहा शतमानात जर अपूर्णांकाचं रूपांतर करायचं असेल तर आपल्याला फक्त शंभरने गुणायचे आहे अपूर्णांक कसा आहे तीन भागिले सहा पूर्णांक एक चतुर्थांश शतमान म्हणजे आपण फक्त शंभरने गुणायचं आहे वन आपण फोर म्हणजे काय झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे आपण असंही लिहू शकतो तीन हे किती झाले सव्वा सहा सव्वा सहा म्हणजे सहा पॉईंट पंचवीस आणि हे गुणिले शंभर होईल हे दोन शून्य जर कॅन्सल केले तर इथे दोन शून्य वाढतील बरोबर आहे म्हणजे येथे तीनशे होईल आणि हा पॉईंट येथे येणारे म्हणजे येथे काय होईल तीनशे भागिले सहाशे पंचवीस आणि गुणिले शंभर बरोबर आहे तर आता आपण पंचवीसने भाग दिला पंचवीसचा वर्गचे सहाशे पंचवीस म्हणजे पंचवीस होईल आणि पंचवीस चौक शंभर आता पंचवीसने तीनशेला भाग देऊ पंचवीस एक पंचवीस पाच राहतील आणि पंचवीस दोन्ही पन्नास बारा गुणिले चार बारा गुणिले चार म्हणजे काय येईल बारा चौक अठ्ठेचाळीस हे काय होतील टक्के होतील अठ्ठेचाळीस टक्के किंवा असंही करता येईल तुम्हाला हे काय तीन सहा पूर्णांक एक चतुर्थांश सहा पूर्णांक एक चतुर्थांश म्हणजे गुणिले शंभर करावं लागेल आपल्याला हे काय होईल तीन सहा गुणिले चार आणि एक आपण ॲड करणार म्हणजे चोवीस आणि हा एक म्हणजे पंचवीस भागिले चार होईल आणि गुणिले शंभर तर याला आपण असंही लिहू शकतो तीन हे भागिले याचा याचा व्यस्त होणार या संख्येचा व्यस्त होईल म्हणजे चार वर जातील पंचवीस खाली येतील आणि हे शंभर जसे तसे बरोबर आहे पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक थी शंभर म्हणजे काय होईल तीन गुणिले चार गुणिले चार, चार बरोबर आहे म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद